भेटतो एक दोन तीन राईट ओके सर सर तुम्ही जाऊ शकता थँक्यू मॅडम सर 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 रिस्पेक्ट ना काय काम आहे तुमचं गोखले गृहोद्योग कुणाला भेटायचंय तुम्हाला तुम्हाला काय अकाउंटंटला बोलवा म्हणून सांगायचंय तुम्हाला आले नाही येत का कुठे तोंड काल केले सॉरी म्हणजे कुठे उलटलाय आले नाही येत त्यांच्या मुलाला बरं नाहीये त्यांच्या मिसेस इथे आल्या होत्या त्याला घेऊन डॉक्टर कडे गेलेत ते अच्छा म्हणजे लग्न झालंय त्याच काय बोलताय तुम्ही नशीब बोलतोय दिसला असत ना धुतला असत त्याला हो माझ्याशी मस्ती करायची ना हा सांगून ठेवा तुमच्या अकाउंटंटला अहो माझ्या बायकोला नादाला लावतोय तो नाही काय माझी बायको जरा डोक्यावर पडली पण हा जर तिला फुस लावेल ना तर हातपाय तोडून कोणत्या नाल्यात टाकेन कळणार पण नाही त्याला त्याला सांगायचं माझ्या जान्हवी पासून दूर राहायचं काय माझी बायको जान्हवी तुमची बायको आहे विजय सहकारी बँक आहे ना तिथे कामाला जाते बँकेचे डोहाळे अहो हा तिला बस स्टॉपवर भेटतो अरे माझी वाट लावतो त्याला सांगायचं आपल्याला नडायचं नाही काय आणि हे सांगा मी सरळ माणूस नाही अख्खं आयुष्य उलट सुलट काम करण्यात घालवलंय आपल्याला नडायचं नाही
तुम्हाला काय त्रास आहे का त्याचा? मला काय त्रास असणार नाही. नाही शाना, आपण फोन करून लगेच बोलवून घेतो. आपल्याकडे माणसं आहे का? हा संध्या शिवदे. लग्न झालंय तुमचं? सॉरी, फ्रेंडशिप करायला आवडेल मला. मी अनिल आपटे, पण तुम्ही अनिल म्हणा. निघा तुम्ही. हा पण तुम्ही सांगा तुमच्या त्या अकाउंटंटला, लोकांच्या बायका म्हणजे काय पब्लिक प्रॉपर्टी आहे, सांगा त्याला सांगा. हा अरे समजतो काय तो स्वतःला, मजनूची अवलाद हिरोगिरी करायला येतो. जातो मी जातो. संध्या शिवदे. Yes, sir. काय कसला आडवाडा चालू होता? काही नाही सर, एक मूर्ख माणूस आला होता. कोण? नाही गेला तो, बहुतेक पेहलेला असावा. अहो मग मला बोलवायचं नाहीत का? आणि आपला सिक्युरिटी वाला काय करतोय? त्याने कसं आत सोडलं त्याला? नाही सर, एवढं काही नाही, तो गेला. प्लीज सर, तुम्ही कशाला मीटिंग सोडून? हे बघा, मला जोर जोरात बोलण्याचे आवाज आले म्हणून बाहेर आलो. मला काही कळे ना काय चाललंय. सॉरी सर. तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? तुमचा काहीच दोष नाही याच्यात. बसा तुम्ही, तुमचं काम करा. यस सर. प्लीज. कोण कोण राहिलाय? फोन द्या, फोन माझा नंबर घेऊन ठेवा. नाही घरी एकटा वाटलं तर फोन करा. निघा आता, नाही तर मला सिक्युरिटीला बोलवायला लागेल. अरे बापरे, घाबरलो मी. त्या अकाउंटंटला निरोप द्या. संध्या संध्या. सॉरी, तुला खरंच सरांच्या बोलण्याचा राग नाही ना आला? कुठल्या बोलण्याचा? आज ते जे काय तुला अकाउंटंट म्हणून हिणवत होते त्याचा. अग उलट मला खूप मस्त वाटलं. मस्त वाटलं? हा म्हणजे छान वाटलं मला, असं सॉलिड वाटलं कुणीतरी आपल्याला अकाउंटंट म्हणून हाक मारत. का म्हणजे? बिकॉज आय लव्ह माय जॉब. म्हणजे एखाद्या इंजिनियरला आपण इंजिनियर असंच म्हणतो ना, किंवा एखाद्या डॉक्टरला आपण डॉक्टर म्हणून साथ मारतो, त्याचं काय त्यांना वाईट वाटतं का? नाही.
तसंच आहे. मला अकाउंटंट म्हणल्यानंतर राग कशाला यायला पाहिजे. अरे तू कसला भारी आहेस, केवढा पॉझिटिव्ह आहेस तू. त्याच काय ना जान्हवी, कठीण आहे ते सोपं करावं, सोपं आहे ते सहज करावं, सहज आहे ते सुंदर करावं, आणि सुंदर आहे ते जतन करावं. चांगलं बोलणं तर जमतच ना तुला. थँक्यू. किती सोपं केलंस तू सगळं, म्हणून ना तू सतत प्रसन्न दिसतोयस. आत्ता दिसतोय मी तुला. म्हणजे काय? मी तर सगळंच कठीण करून ठेवलं होतं स्वतःसाठी. जान्हवी जाऊ देत ना, झालं गेलं विसरून जा, सोडून दे. बाबांच्या ऑपरेशनचा. कसलं ऑपरेशन? दोन्ही गुडघ्यांचं. कमाल आहे तुझी, मला काही बोलली नाहीस कधी. अनिलशी लग्न करण्याचा निर्णय घेण्यामागे सगळ्यात मोठं कारण हेच होतं. खूप प्रेम करते बाबांवर, आणि असं वाटलं की एवढं तरी केलंच पाहिजे. आपण चुकले मी, पण दुसरा कुठला मार्गच नव्हता रे समोर. तू असा विचार करत असशील ना, कशी मुलगी आहे ही. लग्न हे स्वतःच्या स्वार्थासाठी करत होते. नाही, मी कुठलंच जजमेंट करत नाही, आणि मला जजमेंटल बनायचंच नाही. आपण आयुष्यभर जजमेंट करत बसलो तर मग प्रेम कधी करायचं? बेबी वंस, त्या दिवशी ना एक गंमत झाली ना, ती सांगायची होती. बोल. त्या दिवशी गंमत झाली. मी मार्केट ऐका ना, वेळी पण आल्या. मी वंस, वंस ऐका ना, चहा तरी घेऊन जा. बहिणी रडू, तुम्ही नका बरं वाईट वाटून घेऊ. शरे बघितलंच ना, मी आले म्हणून वंच उठून गेले, एवढं काय पाप केलंय गो मी. नाही हो, मी खरंच काही नाही केलं, पण ते आहेतच ना जरा गरम डोक्याच्या, माहितीये की नाही तुम्हाला. शांत झाल्या ना की येतील बोलायला. पण मी खरंच काही नाही केलं ग. मला ठाऊक नाहीये का ते, ओळखत नाही का मी तुम्हाला. मी नव्हते सांगणार आईंना, पण अमृतची आणि ह्यांची शपथ घातली ग आईनी. आणि तुला माहिती, अमृतची मी खोटी शपथ नाही घेऊ शकत. त्याचा राग आला वंचन. आता मी तरी काय करू, आता मी तरी काय सांगू. पण तुम्ही आधी रडणं थांबवा बरं. मला त्रास होतो ग त्यांच्या ह्या वागण्याचा. बहिणी अहो, त्रास मलाही होतो, पण मी गप्प बसते की नाही. त्या निवळल्या ना की येतील बोलायला. निवळल्या ना की येतील बोलायला, तोपर्यंत जीव जाईल एखाद्याचा. वहिनी शरे, श्रीला सांगू का घे सगळं? म्हणजे त्याने सांगितल्यावर पटेल वंश ना. होय हो वहिनी, हे बाकी बरं सुचलं तुम्हाला. श्रीच सोडवेल बघा हा सगळा पेच. हा, श्रीला सांगते. पण आता आधी रडणं थांबवा बरं. चहा करू आलं घालून. बाबांचं ऑपरेशन, अनिलशी लग्न करण्याचा निर्णय घेण्यामागचं सगळ्यात मोठं कारण आहे हे कळल्यावर तुझ्या नजरेतनं उतरले असेल ना. नाही,
उलट मला तुझ्या प्रामाणिकपणाचं खूप कौतुक वाटलं. आता कळत रे मला, आपण ना शॉर्टकट घेतो पण तो उपयोगाचा नसतो रे. बाबांच्या ऑपरेशनचं गाजर दाखवलं गेलं होतं आणि मला होकार आलेला हे पहिलं स्थळ होत रे, त्यामुळे मी म्हंटल का नाही. तसही 18 वेळा नकार आलेलाच आहे. 18 वेळा बोलतोय आपण, ही 18 वेळा कोणा ना कोणाकडून तरी नाकारली गेली आहे. त्या 18 जणांचे ना आभारच मानायला पाहिजेत. थँक गॉड त्यांनी तुला नकार दिला, आणि अनिलचे पण आभार मानले पाहिजेत. तो वाईट वागला नसता तर सांगावं काही. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, मला तुझ्याशी लग्न करायचंय. नाही नाही नको, आधी मला तिला सगळं खरं सांगितलं पाहिजे. खोटेपणावर या नात्यात एक पाऊल पुढे जाण्यात काही अर्थ नाही. आधी मी तिची माफी मागेन आणि मग मी तिला विचारेन माझ्याशी लग्न करशील का म्हणून. कसला विचार करतोयस? जानवी, आज तुझ्या ऑफिस मध्ये मी काहीतरी सांगायला आलो होतो तुला, पण आता तुला सांगितलंच पाहिजे. ओ माय गॉड, म्हणजे मी घाबरले म्हणून तू बोललाच नाही आज अजून? हो, पण आता सांगायलाच हवं. सांग अगं. पण त्यात इतकं काही घाबरण्यासारखं नाहीये. हे बघ, काही ऐकायची तयारी आहे माझी, बोल ना. पण तसं काही नाहीये. नको ना अंत पाऊस, सांगून टाक ना पटकन काय झालंय. तू सोड, सांग ना मला पटकन सांग. ऐक माझं, इतकं काहीही मोठं नाहीये. हे बघ, तुला फालतू वाटणारी एखादी गोष्ट माझ्यासाठी महत्वाची असू शकतेस ना. सोड ना, तू सांग ना मला, तू प्लीज बोल ना पटकन. शांत, असं काहीही नाहीये. एखादा माणूस अनावधानाने काहीतरी बोलून जातो आणि मग त्याला त्याच्या शब्दांना चिकटून राहावं लागतं. इतकं म्हणजे शब्दशः अर्थ काढला ना तर ते खोटं असू शकतं, पण त्यात फसवण्याचा कुठलाही हेतू नसतो. म्हणजे खोटं बोललायस का तू माझ्याशी काही? आणि तू? हो. काय? अगं मी एक मिनिट, घरनं फोन आहे, मला घ्यावं लागेल. हॅलो. हा बोल ग. श्री, कुठे आहेस तू? अगं मी घरीच यायला निघालोय, पण तुझा आवाज असा का येतोय? रडलीस का तू? तू लवकरात लवकर घरी येऊ शकशील? हो मी येतोय, पण काय झालंय सांगशील का मला? नाही, फोनवर सांगण्यासारखं काही नाहीये. तू घरी आलास ना की सांगते. लवकर ये. ओके ओके, ऐक मी निघतोय. रडू नकोस. हा रडू नको, शांत हो, मी निघतोय, बाय. ओके. अर्जंटली निघावं लागेल. हो पण काय झालं? नाही काही माहित नाही, दुर्दा फोन होता. बरं ऐक ना, तू आता काही फार विचार कर बसू नकोस. मला तुला जे काही सांगायचं होतं ना ते काही फारसं महत्वाचं नाहीये, सो डोंट वरी, काही विचार करू नकोस. उद्या मी तुला सांगेन. हा विचार करू नकोस, पण मला आता निघायला लागेल. प्लीज प्लीज, बाय 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 बाय.